नमस्कार दिवस दुसरा प्रसाद कुलकर्णी ब्लॉग्स मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि आम्ही चाललोय मुळ्यांची मिसळ खायला इकडून इथून हार्डली एक 10-12 मिनिटाचंच अंतर आहे आणि तिकडून आम्ही जाणार आहोत गणपती पुळ्याला तिकडची पण आम्ही तुम्हाला मजा दाखवणार आहोत आणि अजून काय दाखवायचं आहे ग्रीव आपल्याला बाप्पाकडे चाललोय ना आपण गणपती बाप्पाकडे चाललोय आम्ही हो ना गणपती बाप्पा बघायला चाललोय तिकडे आरती आहे आरती करणार आहे अजून काय कशी टाळ्या वाजवते आरती करताना रिवा हा किसन आहे हा किसन हे आहे कोकणातलं जीवन कधी आवरणार आहे तुमचं झालंय आवरून चला ना हॅलो 5 मिनिट हा ग्रीवा ग्रीवा मस्त पैकी एसीत बसली आहे आधीच ग्रीवा बाबा आई सरदयाची वाट बघत होतो येस काका येत नाहीयेत हे बघा इथे बसलेत काका आणि काकू आम्ही आता निघतोय झालं का आवरून तुमचं सगळ्यांचं चला फायनली आम्ही निघालेलो आहोत गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया येस आणि उंदीर मामा की ग्रीवा ये चला इकडे ही दिसते ती माझी शाळा आहे मी 8वी 9वी 10वी या शाळेत होते पैसा फंड इंग्लिश स्कूल संगमेश्वर आता शाळेत कोणी नाहीये मे महिन्यामुळे मुळ्यांची मिसळ मुळे मिसळ वाले स्वतः आम्ही खाली चाललोय खाली उतरवायची गाडी आणि गाडी येतो खायला इकडे आलेलो आहे आणि बाजूला मंदिर आहे जे ग्रीवाचं फेवरेट आहे मंदिर बघितलं की ग्रीवा ग्रीवाला आरती सुचते एक्झॅक्टली यार वराचं छोटंसं मंदिर आहे इकडे आणि मुळे मिसळ वाढले जे आहे ती त्यांचीच जागा आहे आधी ऍक्च्युअली संगमेश्वर बाजारपेठेत त्यांचं दुकान होतं पण आता त्यांनी तिकडे शिफ्ट केले मुंबई गोवा हायवेला ओझर खोलला हे दुकान आहे ओझर खोलला आणि येस ग्रीवा नमस्कार मोरिया कर मोरिया आणि बाप्पाला काय काय बोलायचं हां बोल सगळं नीट नीट सांग सांग बाप्पाला बाप्पाला इथे बघून सांग इथे बघून सांग बाप्पा जवळ काय म्हणायचं काय काय बोलायचं पार्किंग पण आहे तुम्हाला त्यांचं मंदिर आहे आणि या सुंदर परिसरात तुम्हाला मिसळ खाण्याचा एक अनुभव मिळणार आहे क्या बात आहे कधीपासून आम्हाला खायची होती ते कधीपासून येत आहे तुमची मी खायला आज योग आला तो एक वडा त्याच्यामध्ये मिक्स कांदा देऊ ओ काकू थोडासा कांदा चिरलेला द्या 10 वडा त्याच्यात मिक्स करा यस मग येते वडे आता मी टेस्ट करतो एक नंबर आता आम्ही खातो आणि त्याच्यानंतर तुमच्याशी बोलतो
आणि या मस्त मिसळी सोबत हा मस्त खरवस तुम्हाला इथे मिळतो. नेहमीच असतो का खरवस? नेहमी असतो. ओके, तुम्ही नक्की ट्राय करा, खरंच सही आहे. म्हणजे वेलची विलची एकदम परफेक्ट. आम्ही आता काजू फॅक्टरीत चाललोय काजू घ्यायला. बघूया तिकडे कसे काय काजू आहेत ते. चला ते तळेकांटे पोस्ट ऑफिस स्टॉपच्या इथे हे काजू फॅक्टरी आहे. गॅझिबो गॅझिबो कोकणी काजू. आपण आता काजू फॅक्टरी मध्ये आलोय आणि थोडीशी प्रोसेस काका दाखवत आहेत तर ती आपण बघूया ना. चला कुकर असतो याच्यात पाणी बॉईल केलं जातं आणि त्याच्यानंतर स्टीम आहे. बॉईल 100 डिग्री सेंटीग्रेडला जी स्टीम तयार होते ती या बॉयलरमध्ये सोडली जाते. ओके, त्याच्या जवळजवळ एक तास ते बॉईल केले जातात काजूगर, रफ काजूगर. ते बॉईल केल्यानंतर आतमध्ये पहिले असे सोलतात का? त्याच्यानंतर तिकडून आले ना ते बॉईल होऊन आले की असे 2 दिवस ठेवले जातात. ओके, काही न करता. ओके, हे झाल्यानंतर तिकडे हे कटर आहे. ओके, ह्या कटर मध्ये हे फोडले जातात. हे तासाला तासाला 40 किलो फोडले जातात. ओके, तासाला 40 किलो. ओ ओके, त्याच्यानंतर हे फोडल्यानंतर आता तुम्ही तो प्रोसेस दाखव ना. प्रोसेस स्कूपिंग करून अख्खे घर काढले जातात. ओके, डॅमेज होऊ नये म्हणजे थोडी त्याचे कलाकुसर आहे, आर्ट आहे. ओके, डॅमेज काढल्यानंतर हे जे अख्खे घर निघतात ना, हा असं हे पाहिलं ना असे अख्खे घर निघतात. हे असे तुम्ही खाऊ शकत नाही, मग ते तुम्हाला घशाला त्रास होईल. तेलकट असत. बरोबर. त्याच्यानंतर ते जे आता पहिले घर हे याच्यामध्ये 70 डिग्रीला 10 तास ड्रायर मध्ये, हा ड्रायर आहे. ओके, त्याच्यामध्ये 10 तास ठेवले जातो 70 डिग्रीला. त्याच्यानंतर तुम्ही आता या तयार आहे. बरोबर. पर खाल्लं ना तुझा आता खाऊन बघा. ओके, हे बघा ते सोडून आपण खाऊ शकतो. ओके, 70 डिग्रीला हे 10 तास ड्राय केले जातात. ओके, हिट केले जातात समजा. ओके, मग ते असे येतात. त्याच्यानंतर ते पिलिंगसाठी पिलिंग मशीनवर टाकले जातात. मग त्याच्यावरचं ते साल निघते आणि मग तुम्हाला सफेद घर मिळतो. आपल्याला त्याच्यामध्ये अख्खे मिळतात, तुकडा मिळतो, पाकळी मिळते, वेगवेगळ्या प्रपोर्शनमध्ये मिळतात. त्यामुळे त्यांचे रेट्स कमी जास्त असतात. कमी जास्त असतात, फक्त त्या सगळ्यांची टेस्ट सारखीच असते. टेस्ट सेम, टेस्टमध्ये काही फरक नाही आहे. ओके, खूप सुंदर माहिती सांगितली. तुमचं नाव काय? अशोक बने. येस, अशोक काकांनी आपल्याला खूप सुंदर माहिती सांगितली आणि त्याच्यामुळे आपल्याला कळलं ऍक्च्युली काजू कसा बनतो, म्हणजे जी प्रोसेस आहे ती आपल्याला. येस, 5-7 दिवस लागतात. ओके, आणि या प्रोसेस कम्प्लीट व्हायला 5-7 दिवस. ओ, या सगळ्या प्रोसेससाठी 5-7 दिवस लागतात आणि त्याच्यानंतर आपल्याला ऍक्च्युअल काजू पॅक करून मार्केटमध्ये पाठवतो. ओके, आणि आपल्या ह्याचं नाव गॅझिबो. गॅझिबो, येस, गॅझिबो काजू तळेकांटेचे ते. येस, जे मी तुम्हाला मगाशी आय थिंक दाखवलं, मी मगाशी तुम्हाला दाखवलं की कुठे आहे काय आहे, तर तुम्हाला नक्की ते व्हिजिट करू शकतात ज्यांना करायचे ते. तर येस, तर नक्की व्हिजिट करा ज्यांना हवे असतील. तर काजू डिरेक्टली फ्रेश तुम्हाला इकडे मिळतील. सो काकांनी खूप सुंदर माहिती सांगितली, थँक्यू सो मच त्याच्यासाठी. आणि नक्की तुम्हाला आवडलं तर नक्की इकडे या, भेट द्या. रत्नागिरीला जाताना किंवा गोव्याला जाताना तुम्हाला इथे तुम्हाला भेट देता येईल. आता आम्ही गणपतीपुळ्याला लागलेलो आहे. एक 8 किलोमीटरचा रस्ता बाकी आहे.
काय क्लायमेट आहे, ऊन पण नसल्यामुळे मजा येते. ऊन पण नाही असं म्हणाल आणि पटकन ऊन दर्शन होत असं. आम्ही आता गणपतीपुळ्याच्या गणपतीच्या मंदिरात चाललोय आणि आता इथे पार्किंगला खूप लाईन आहे. मे महिन्यात सीझन असतो, भरपूर पर्यटक येतात, त्यामुळे आम्ही लाईनीत लिटरली लाईन आहे मोठीच्या मोठी. आणि सांगायचं झालं तर आज शुक्रवार आहे तरी पण एवढी लाईन आहे. एक दोन तीन सहा इथे पर पर्सन, मोठ्या माणसांसाठी पर हेड 5 रुपये आणि लहान मुलं असतील तर 3 रुपये ही अशा प्रकारची रिसीट मिळते आपल्याला. आणि आता गणपती मंदिराच्या इथे चाललेलो. ही पार्किंगची सोय आहे इकडे आल्यावर. कुठे चालली आहे बाप्पाला? भारीच आहेत एवढा फणस कसे लागले. कुठे आली आहेस तू? बाप्पा जबरदस्त गर्दी आहे. ग्रीवा अशी खाली होती चालती आहे. खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे. लय गर्दी आहे. शेवटी आम्ही आलोय आणि असं बाजूला समुद्र आहे. इथे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नाही, त्यामुळे मी आपलं तुम्हाला काही दाखवू नाही शकत. पण हे असं आहे बाहेर अशा प्रकारे दर्शन झालंय गडबडीतच. म्हणजे आपण इतका वेळ थांबतो पण दर्शन आपलं फास्ट होतं. फास्ट घ्यावं लागतं बट ऑबियसली इतर पण लोक आहेत, आपण आपल्याला पण त्यांचं समजलं पाहिजे. पण सॅटिस्फॅक्शन नाही मिळत. ठीक आहे चलताय. हे मंदिराचा फ्रंट आहे. होय सगळे आम्ही गोळा खातोय.
कट्टी करते। अशा प्रकारे आमचं सगळं दर्शन वगैरे सगळं घेऊन झालेलं आहे। ग्रीवा 2 मिनिटं शांत बस। सो असं झालेलं आहे आणि आता आम्ही पुन्हा ग्रीवा तर असं आमचं जेवण वगैरे झालेलं जेवण काय झालंय आमचं। सो आमचं असं सगळं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही मस्त की गोळा वगैरे खाऊन झालंय आणि इथून एक परांजपे म्हणून परांजपेयांचं रुची पॅलेट म्हणून आहे। सो आम्ही तिकडे आता मस्तपैकी जेवण करायला चाललोय आणि खूप सुंदर त्यांचा मेनू होता। गेल्या वेळी आम्ही आलो होतो आणि आता पण आम्ही तिकडेच चाललोय आणि सो अशा प्रकारे आम्ही रुची पॅलेटला खायला आलेलो आहे आणि ग्रीवाला आता काय मिळणार आहे खायला? काय मिळणार आहे? पापड मिळणार आहे खायला। आणि आता आम्ही मस्तपैकी जेवणार आहोत। खूप भूक लागली आहे, तसा लेट झाला आहे पण म्हटलं जेवणच इथून जाऊया आणि मस्तपैकी स्वादिष्ट आम्ही थाळी मागवली आहे। हो ना? हो, बाय करतेस? सांग बाय। आम्ही आता जेवून बोलतो। काय? बाय। हां, आम्ही आता गणपतीपुळ्यावरनं संगमेश्वरच्या इथे जे कसबा गाव आहे जिथे माझं बालपण गेलं, म्हणजे मी 3री ते 10वी इकडे जेव्हा शिकायला होते तेव्हा आम्ही कसब्यात राहायचो, तर आपण तिकडे चाललो आहे आणि तिकडे काही 1-2 देवळं आहेत जी खूप पुरातन आहेत आणि त्याच्यानंतर संभाजी, हा पांडवकालीन, आणि संभाजी महाराजांचं स्मारक आहे कारण ते म्हणजे संभाजी महाराजांच्या एक म्हणतात ते स्पेशल आहे ते गाव, त्याच्यासाठी संभाजी महाराजांचं स्मारक आहे म्हणून। आणि ते स्मारक का आहे ते पण मी तुम्हाला सांगेन। असं जाऊया आता कसबा या गावात आलेलो आहोत। इकडे पहिल्यांदी सुरुवातीला मोहल्ला आहे आणि आता आपण जातोय। रस्ता थोडा छोटा आहे म्हणजे जेमतेम एक कार जाईल एवढाच रस्ता आहे, बघू शकता तुम्ही। हो, इथे मला 2 कार मागे पुढे करायला लागलेली। बस पण आहे, बघा आता गाडी आली, जरा दाखव त्यांना। जामच छोटा रस्ता आहे, आईला आणि समोरून कार आली आहे आणि चुकून जर एसटी आली बस वगैरे म्हणजे तेव्हा तर मज्जा असते बुलून। हे बघा तो थांबलाय, कोण जो आहे तो नशीब आहे। वा, गुड, गाडी जाईल। हे बघू शकता फायनली कसबा हे गावात आपण आलेलो आहोत। हे बघा इथे संभाजी महाराजांचं मोठं स्मारक आहे आणि संभाजी महाराजांचं एवढं मोठं स्मारक असण्याचं कारण म्हणजे संभाजी महाराजांना ह्याच गावात इथे पकडलं। हा वाडा आहे त्यांचा, आता तिथे सरदेसाई नावाचे कुटुंब राहतात। आतून वाडा दाखवण्यासारखा नाही आहे कारण ते सगळं डेव्हलप झालेलं आहे। अशा प्रकारे आमचं जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि आम्ही आता रिलॅक्समध्ये सगळे बसलेलो आहे। हे बघा असं घराच्या बाहेरच, मनालीच्या घराच्या बाहेरच असं बसायला आहे। बा, फुल रिलॅक्स मोडमध्ये आहेत। पाठी मनालीची काकू आहे मस्त आणि इथे आपण कार पार्क केली आहे अंगणात। अंगणात, यस। आणि हा असा समोर गोठा आहे। काय, कसं वाटतंय मनाली तुला? मस्त, खूप दिवसांनी भेटून, वर्षांनी वर्षांनी, यस। ऍक्च्युली करोना नंतरच मनाली आता इकडे आली आहे, 2 वर्षांनी, 1.5 वर्षांनी। ग्रीवा 5 महिन्याची असताना आलेले, त्याच्यानंतर आता 1.5 वर्षांनी आले। कसं वाटतंय काकू, मुलगी आली आहे घरी? मस्त। सगळ्या मेक्सिको सिटी मधनं झाल्यात। हे कट करा प्लीज। तर आता आम्ही थोड्या वेळाने फणस खाणार आहोत। असा आम्ही प्लॅन केलाय की फणस तोडून खायचा आहे। सो बघू, मिळाला तर आम्ही खाणार आहोत, ते पण मी तुम्हाला दाखवतो। इथे खूप वेगळीच मजा आहे फणस खायला, पण आपण जे मुंबईत असे घेतो आणि खातो त्याच्यापेक्षा इथे तोडून खाण्यात एक वेगळंच सॅटिस्फॅक्शन आहे। तुम्हाला मी अजून
तुम्हाला मी अजून दोन काका आहेत तिचे, त्यांची पण घरं खाली आहेत, ती पण मी दाखवतो. थांबा मी खाली उतरतो. वेट, हे बघा तुम्ही बघाल तर अशी खाली पण दोन घर आहेत. हे बघा मस्त कौलारू घर आहेत दिसत असतील तर. आणि हे मनालीचं घर आहे इथे. नंतर मगाशी दाखवल्यानुसार इथे गोठा आहे या साईडला. हे बघा हा गोठा आहे. आतमध्ये गुरु आहे 15, एक आतमध्ये 15-20 म्हशी आहेत. आणि याचं मनालीचे काका करतात आणि मनालीचा दादा दुधाचं काम करतो, दुधाचा व्यवसाय करतो. घराच्या पाठीमागचा पण एरिया मी तुम्हाला दाखवतो. हे बघा हे असं आहे. मनालीचे बाबा साफसफाई करत आहेत. हे बघा पाठीमागे वरती मी आणि मनाली वरचा पण एरिया तुम्हाला दाखवतो. अरे तू हे केलंय बघा. आणि ही ॲक्च्युली काकांची, म्हणजे इथले जे आमचे चुलत काका आहेत त्यांची ही सगळी वाडी वगैरे बरोबर म्हणजे ढोले ढोल्यांची इकडे ही बाग आहे सगळी. एक्झॅक्ट घराच्या वरती केळीची झाड बघा. हा जुना गोठा आहे इकडे आणि पुढे सगळी केळीची झाडे आणि त्याच्या पुढे एकदम शेत आहे. मजा म्हणजे हाताशी लागलेले आहेत एकदम. फणस ते पण भरपूर आहेत. ऍक्च्युली यावेळेला काही बरेचसे आंबे खराब पण निघालेत कारण पाऊस आणि फळमाशी मुळे बरेचसे आंबे खराब निघालेत. पण तरी ठीक आहे, मी भरपूर आंबे खाल्ले. आणि फणस दाखवतो तुम्हाला. फणस बघा एकदम हाताशी इकडे. ॲक्च्युली यावेळेला कोणी भावंड नाही आहेत, नाही तर आम्ही म्हणजे मी जेव्हा लहान होते तेव्हा आम्ही कसब्यात राहायचो आणि इकडे आम्ही सुट्टीच्या वेळेला यायचो आणि फुल ऑन धमाल असायची. फुल म्हणजे आम्ही पत्ते असू दे किंवा संध्याकाळी भरपूर काय काय उगाच भेळ करून खा किंवा असंच गप्पा टप्पा. मग काका ट्रक बोलवायचे, आम्ही ट्रकमधनं वरच्या आमच्या गावदेवीला जाऊन यायचो ट्रकमधून. ना पण ती ट्रकमधून जायची मज्जा खूप धमाल होती. नाही आता सगळे आपापल्या कामात त्याच्यात बिझी झाले. आता आम्ही निघतोय. आजचा शेवटचा दिवस होता आमचा आणि आता परत बघू दिवाळीत इथे फेरी होईल. आणि अजूनही स्वर्गा खाते. चला आवरावरी चालू आहे. गाडी पॅक करून रेडी आहे, सगळ्या बॅगा वगैरे भरून. आणि आता इथून आम्ही थेट डोंबिवलीला निघणार आहोत. कुठे जायचं आहे आता आपल्याला? जिकडे जायचं आरती आरती. तर आता आम्ही फायनली निघालोय, सगळं पॅकिंग झालेलं आहे आणि आता ग्रीवाच्या बर्थडेला काय ते धमाल. चला